के प्रकोप के बाद राज्य के सभी राजस्व कर्मचारियों ने अपने न्याय के अधिकार के लिए अभ्यास किया है। राजस्व कर्मचारियों को आम जनता के क्रोध का सामना करना पड़ रहा है। महाराष्ट्र राज्य राजस्व कर्मचारी संघ के प्रदेश अध्यक्ष हेमंत सालवी के नेतृत्व में राज्य के सभी राजस्व कर्मचारियों ने सोमवार से अनिश्चितकालीन हड़ताल में भाग लिया और सरकार की कर्मचारी विरोधी नीति का विरोध किया। राजू ढांडे और संभागीय कार्यकारी अध्यक्ष अमोल गवारे ने अपने विचार व्यक्त किए। 21 मार्च से शुरू हुए आंदोलन के पहले चरण में शासन स्तर पर लंबित न्यायिक मांगों के शीघ्र निस्तारण के लिए आंदोलन के प्रथम चरण में लंच ब्रेक के दौरान सभी कार्यालयों को मुख्य द्वार के सामने निर्देशित किया गया। इसके बाद दूसरे चरण में 23 मार्च को काले रिबन से काम किया गया था और तीसरे चरण में सरकारी राजस्व कर्मचारियों की न्यायिक मांगों की ओर ध्यान आकर्षित करने के लिए 28 मार्च को एक दिवसीय राज्यव्यापी सांकेतिक हड़ताल का आह्वान किया गया था। आमच्या न्यायिक मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन 21 मार्च 2022 पासून सुरू केलेलं आहे। 21 मार्चच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही काळाफिती लावून काम केलं आणि दुपारच्या सुट्टीची निदर्शने दिली। त्यानंतर 23 तारखेलासुद्धा आम्ही काळाफिती लावून काम केलं आणि दुपारच्या सुट्टीमध्ये निदर्शने दिली। त्यानंतर 28 तारखेला एक दिवसाचा लाक्षणिक संप केला आणि आज 4 एप्रिलपासून आम्ही बेमुदत संपावर आहोत। आमच्या प्रमुख मागण्या राज्यामध्ये जो नायब तहसीलदार संवर्ग आहे तो नायब तहसीलदार संवर्गासाठी जो राज्यस्तरीय GR तयार केला आणि राज्य संवर्ग केला त्याचा आमचा प्रमुखपणे विरोध आहे। आणि आमचे अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी संवर्गातले जे कर्मचारी आहे त्यांच्या ज्येष्ठता याद्या राज्य संवर्गावर म्हणजे राज्यस्तरावर त्यांच्या या ज्येष्ठता याद्या तयार करण्याचा शासनाने जो निर्णय घेतलेला त्यालासुद्धा आमचा विरोध आहे। त्या ज्येष्ठता याद्या आमच्या विभाग स्तरावर महसूल विभाग स्तरावर कराव्या अशी आमची प्रमुख मागणी असून महसूल विभाग स्तरावरच पूर्वीप्रमाणे नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती द्याव्या। महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्य शासनास महसूल कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याबाबत वारंवार निवेदन विनंत्या करण्यात आलेल्या आहेत, परंतु राज्य शासनाने अजूनही महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण न केल्यामुळे माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आजचा हा तिसरा टप्पा आहे। प्रथम टप्प्यामध्ये आपण धरणे आंदोलन केली, दुसऱ्या टप्प्यामध्ये दिनांक 28 मार्चला लाक्षणिक संप झाला एक दिवसाचा, तरी सुद्धा शासनाने मागण्यांकडे कोणतेही लक्ष दिलेले नाही। याच्यामध्ये प्रामुख्याने दोन मागण्या होत्या। एक, महसूल सहाय्यकाची जी रिक्तपदे आहेत ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या कामाचा अतिरिक्त जो बोजा आहे तो अन्य कर्मचाऱ्यावर पडत आहे, त्यामुळे महसूल सहाय्यकाची रिक्तपदे राज्यभराची तातडीने भरण्यात यावी। दुसरं, दिनांक 10 मे 2021च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने नायब तहसीलदार हा संवर्ग राज्यस्तरीय संवर्ग म्हणून जाहीर केला। चामोशी से BCN न्यूज के लिए बबन वडेट्टीवार की रिपोर्ट।